उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। फुलंब्री तालुक्यातील एका मराठा तरुणाने थेट आमदार हरिभाऊ बागडे यांना फोन लावत जाब विचारलाय, तसेच आपण यावर काय ॲक्शन घेणार असाही प्रश्न या तरुणाने विचारलाय। या प्रकरणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये, पाहूयात। हॅलो, बोला नाना, मी फुलंब्रीहून बोलतोय, संदीप आहेत फुलंब्री। एक मराठा समाजाचा एक मराठा सेवक, आपलं ते देवेंद्र फडणवीस साहेबांचं काय वक्तव्य आहे आता सध्या आपल्या मराठा समाजाबद्दल? देवेंद्रनेच कायदा करून दिला होता ना, हा देवेंद्रनेच केला होता कायदा आतापर्यंत। नाही, जे आता जे बोलले ना, कारण बीजेपी पक्ष हा जो आहे ना, हा आपला एक ओबीसी समाजावर चालतो। कोण काय बोलले? देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले? ओबीसी समाजावर पक्ष चालणार आहे म्हणे आपला, एक बीजेपी पक्ष हा ओबीसी समाजावर चालतो। अरे आता असं कोणी बोललं? कोणी सांगितलं? कोणत्या मूर्खाने? नाही, कोणत्या मूर्खाने? न्यूज ला आहे ना साहेब, न्यूज बघा ना तुम्ही। अरे खोट्या खोट्या गोष्टी लावतात ते पेपर। न्यूजला कसं आहे साहेब, त्याची क्लिप तुम्हाला क्लिप टाक त्यांची। बर ठीक आहे, मी क्लिप टाकतो तुम्हाला नाना, क्लिप टाक देवेंद्रजी, क्लिप टाक मला। हो देवेंद्रजी क्लिप टाकतो तुम्हाला, कारण की त्यांनी सांगितलंय का आपला जो बीजेपी पक्ष आहे हा सगळा ओबीसी समाजावर चालतो, आणि जेवढे पण मतदार, एक मिनिट ऐका, हे भाजपची पार्टी आहे, क्लिप ऐका, जनता पार्टीचा जो डीएनए आहे हा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आहे। भारतीय जनता पार्टीची लीडरशिप जर आपण बघितली, ती आमची ओबीसी आणि भटक्या विमुक्तांची आहे। आणि आज भारतीय जनता पार्टी ज्यांच्या भरोशावर देशामध्ये निवडून येते, ते मतदार देखील मोठ्या प्रमाणात आज ओबीसी बीजेएनटीचे मतदार आहेत, आणि म्हणून भारतीय जनता ऐकलं ना आता असे देशभरामध्ये ओबीसी भारतीय जनता पार्टीच आहे, याचा अर्थ भारतीय जनता पार्टी एकट्या ओबीसीवर चालते असं होत नाही। त्यांचा तुम्ही बघा ना ते काय बोलताय ते ऐका ना, मला एक म्हणायचं ऐका ना नाना, मला ऐका, मी पण एक बीजेपीचा तुमचा समर्थक आहे, म्हणजे बीजेपी पक्षाचा नाही पण एक तुमचा समर्थक आहे मी फुलंब्रीचा, मी तुम्हाला मानतो, हा मी तुम्हाला मानतो, आणि ऐका ना, मी पण तुम्हाला स्वतः मतदान केलेलं आहे, मी तुम्हाला आपलं केंद्र आहे ना, आपलं नरेंद्र मोदीजींचं सरकार यावं म्हणून मी तुम्हाला स्वतः मतदान केलेलं आहे, म्हणून मी त्या अकाने तुम्हाला बोलतोय। ऐका, मग जर मला एक म्हणायचं आहे, आपलं जर हे समजा देवेंद्र फडणवीस साहेब जर असं म्हणत असतील का ओबीसी समाजावर चालणारा पक्ष आहे, तर मग आपले 147 मराठा आमदार काय करताय? मग आपले 147 मराठा आमदार त्यांना सपोर्ट करतात, त्यावर ते केंद्र सरकार आहे ना, हा मग आपले 147 आमदारांनी राजीनामा द्यावा। वेगवेगळ्या वेगवेगळे अर्थ काढू नका तिथे। नाही, वेगवेगळ्या नाही, सरळ समज, तुम्ही मराठा समाज आपल्या बरोबर नाही असं नाही म्हणत, समाजात आहे ना, समाजात तेढ निर्माण होतोय ना नाना। नाही, चुकीचे अर्थ घेऊ नका। तुम्ही ना एक आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, आपले हे राज्याचे उपमुख्यमंत्री यांना हे शोभत नाही असं बोलणं, हा एक तुम्हाला माहिती आहे आपला समाज, आपला समाज एकदा ऑलरेडी, तुम्हाला माहिती आहे मराठा समाजाच्या विरुद्ध बोललेले नाही। नाही, मराठा समाजाच्या विरुद्ध बोलले कशाप्रमाणे बोलले मी तपासतो। नाही, मग ते तुम्ही ऑडिओ क्लिप ऐका ना, ती काय ऑडिओ क्लिप नाही, हे न्यूज चॅनल ते काही मराठा समाजाबद्दल बोलले असं नाही, ओबीसी समाजाबद्दल बोलले असेल तर ओबीसी समाज आहे म्हणून बोलले। नाही आहे तर मग त्यांचं म्हणणं काय आहे, ओबीसी समाजाच्या याच्यावर चालतोय आपला बीजेपी पक्ष असं असं नाही नाना, ती तुम्ही ऑडिओ क्लिप ऐका ना, ओबीसी समाज नाही तर ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे असं ते बोलले, पाठिंबा शब्द नाही वापरला त्यांनी, नाही त्यांचा पाठिंबा शब्द नाही की ना, त्यांचा पाठिंबा नाही, आणि त्यांनी असं त्याच्यात हे केलं का, मेन्शन केलं का बोलतानी का मराठा समाजाचं खूप त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे, मराठा समाजामुळे आम्ही केंद्रात सत्तेत आहे असं काही त्यांनी शब्द वापरले का त्याच्यामध्ये? ज्यांचा सपोर्ट, मला एक सांगा, ज्यांचा सपोर्ट नाही, ज्यांचा सपोर्ट सर्वात जास्त सपोर्ट आहे, मला एक सांगा, या आपल्या राज्यामध्ये मराठा समाज सर्वात जास्त आहे, मराठा समाजाचा बीजेपीला सर्वात जास्त सपोर्ट आहे, तरी तुम्ही मराठा समाजाचं त्याच्यात मेन्शन करत नाहीये,
नाना मी एक तुम्हाला सांगतो, तुम्ही एक आपला विधानसभा अध्यक्ष होते, तुम्हाला जास्त अनुभव आहे, देवेंद्र फडणवीस साहेबापेक्षा पण तुम्हाला जास्त अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला कॉल केला. तुम्ही त्यांना फडणवीस साहेब सांगा जरा व्यवस्थित, समाजात तेढ निर्माण होऊ नका. बघा तुम्ही असं हे घेऊ नका, त्याच तेवढीच क्लिप बाहेर काढून कोणी जर म्हणत असेल तर ते चुकीचे आहे ना. आधीच काय दाखवलं नाही, ऑडिओ क्लिप पूर्ण व्हिडिओ येत नसतो ना साहेब. नाही मी पाहतो, आधी तर पाहतो, मी आधीच पण पाहतो. आधीच वाक्य मराठा समाजाबद्दल आहेच ना, आधीच वाक्य मराठा समाजाचं. जर ते जर मला एकच म्हणायचंय, ते जर असं म्हणत असेल ना तर मला एक म्हणायचंय का, तुम्ही मिळून ना तुम्ही पण एक मोठं नेतृत्व मोठं म्हणजे हे करताय. तुम्ही विधानसभा अध्यक्ष होते, तुम्ही पूर्ण राज्य सरकार चालवलंय, बरोबर आहे. तुम्ही पूर्ण आपले मराठा समाजाचे जे नेते आहे ना त्यांना भाग पाडा ना. तसं मग एक काम करा, तुम्ही सर्वजण आपले 147 मी पक्ष नाही म्हणत, तुम्ही बीजेपी पक्ष असो का राष्ट्रवादी असो का काँग्रेस असो, आपले मराठा समाजाचे जेवढे आमदार आहे ना यांनी सर्वांनी मिळून राजीनामा द्या आणि मग बघा बीजेपीचं सरकार कुठं चालतं. ऐकून घे, मराठा आरक्षण पाहिजे ना आपल्याला. हो आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे तर काही दिवस थांबा, मराठा आरक्षण मिळणार आहे. नाही मला एक सांगा नाना, आता एक आपली एवढी मोठी आपली आपला एक मराठा समाजाचे एक लोकनेते शेतकरी कुटुंबातले शेतकरी आपले मनोज जरांगे दादा चालू आहे. नाही आपले मनोज पाटील जरांगे दादा यांची एवढी मोठी सभा झाली, या सभेला जर आपले दुसरे फडणवीस साहेबांचे पिल्लू जे सदावर्ते साहेब आहे हे जर तुम्ही त्याला जत्रा जर म्हणत सदावर्ते फडणवीस काय संबंध रे, काही जोडतं आपलं कोणी काही सांगतं साहेब. तो कार्यकर्ता फडणवीस साहेबांचा आहे, कार्यकर्ता फडणवीस साहेबांचा आहे. ऐकून घे, मराठा समाजाला ज्यांनी ज्यांनी विरोध केला ते सगळे फडणवीस ऐकतात का, असं काय करत. नाही बाकीचे विरोध करणारे नाही म्हणत, पण याच्यामुळे तेढ निर्माण होतोय ना समाजात. अरे बा त्या सदावर्त्याला तुम्हाला काय बोलायचं ते बोला ना बाबा, आम्ही काही म्हणलं का तुम्हाला. नाही सत्य तुम्ही नाही म्हणलं, पण तुम्ही आमचं हे ना, तुम्ही आमचे इथे तालुक्याचे एक लोकप्रतिनिधी नाना, तुम्ही असं कसं म्हणता. आम्ही काही म्हणलो का, मला माहितीये तुम्ही रेकॉर्ड करून राहिले, फडणवीसांनी मराठा समाजाबद्दल बोललेत आणि मराठा समाजाचं जर आरक्षण आता मिळणारच आहे आणि आम्ही देणार आहोत. शिंदे पवार फडणवीस हे आरक्षण देणार आहे. सांगा नाना, जसं तुम्ही आता म्हणले शिंदे पवार आणि फडणवीस आरक्षण देणार आहे, तर आता हे छगन भुजबळ साहेब पण हे फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते, बरोबर आहे. ते स्वतंत्र कार्यकर्ते स्वतंत्र कार्यकर्ते, तुम्ही त्यांच्या पक्षातून अकलपट्टी करायला लावा त्यांना. तुम्ही जर समाजाबद्दल जर ते असं बोलत असून तुम्ही पक्षातून अकलपट्टी करा ना त्यांची. बरं तुम्ही जर समाजाबद्दल जर ते असं बोलत असून तुम्ही पक्षातून अकलपट्टी करा ना त्यांची. बरं तुम्ही जर समाजाबद्दल जर ते असं बोलत असून तुम्ही पक्षातून अकलपट्टी करा ना त्यांची. बरं तुम्ही जर समाजाबद्दल जर ते असं बोलत असून तुम्ही पक्षातून अकलपट्टी करा ना त्यांची. बरं तुम्ही जर समाजाबद्दल जर ते असं बोलत असून तुम्ही पक्षातून अकलपट्टी करा ना त्यांची. बरं तुम्ही जर समाजाबद्दल जर ते असं बोलत असून तुम्ही पक्षातून अकलपट्टी करा ना त्यांची. बरं तुम्ही जर समाजाबद्दल जर ते असं बोलत असून तुम्ही पक्षातून अकलपट्टी करा ना त्यांची. बरं